नमस्कार, मी कविता, कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन स्टार्टर. चला तर मग त्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 किलो चिकन मी स्वच्छ साफ करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि 1 चमचा मी हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट भरून घेतली आहे, ती टाकली आहे. लाल तिखट 1 चमचा टाकते आहे. हळद टाकते 1/2 चमचा. मालवणी घरगुती मसाला जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही 1 चमचा टाका. आणि चवीपुरतं मीठ हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. अर्धा चमचा गरम मसाला आणि धनेजिरे पूड टाकूयात. चिकनमध्ये आपल्याला आता एक छोटी वाटी मी मैदा घेतला आहे तो टाकून घेऊया आणि एक छोटी वाटी कॉर्नफ्लावर घेतला आहे तो पण टाकूया आणि व्यवस्थित चिकनमध्ये हे मिक्स करून घेऊया मैदा आणि कॉर्नफ्लावर. चिकन आपल्याला आता 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तुम्ही जास्त वेळ ठेवलात तरी चालेल. चिकनला मॅरिनेट करून 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. आता आपण तळायला घ्यायचं आहे. त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवली आहे तेल टाकून. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये चिकन फ्राय करायला घेऊया. एक एक पीस करून असे 4-5 पीस तळायला टाकूयात आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. चिकनला 2-3 मिनटं झाल्यावरती आपल्याला झाऱ्याने हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चिकन बघा मस्त असं आपलं फ्राय करून झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे काढून. अशाच प्रकारे मी सर्व चिकन तळून घेणार आहे. चिकन स्टार्टर आपलं बनून तयार आहे. त्याच्यावरती आपण आता हे थोडंसं चाट मसाला टाकूया. तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि साईडला थोडंसं कोबी आणि कांदा घेऊयात. आणि पुदिना चटणी बनवली आहे मी. पुदिना चटणीसोबत हे खायला छान लागतं. मस्त असं आपलं चिकन स्टार्टर बनून तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.